नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. लोणावळा शहरात विविध प्रजातीचे सर्प आढळून येणे तसे दुर्मिळ नाही, मात्र लोणावळा शहराच्या मध्यभागी लोणावळा स्मशानभूमी नाल्यालगत रस्त्यावर काल दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास सुमारे 10 फुटी अजगर आढळून आला. शिवदुर्ग मंडळाच्या गस्ती पथकाला माहिती मिळताच तात्काळ पथकाने घटनास्थळ गाठले. सर्पमित्रांच्या मदतीने अजगराला सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले. स्मशानभूमी नाल्यापासून काही अंतरावर एका अपार्टमेंटच्या बाहेर लोकवस्तीजवळ अजगर बेटोळे घालून निश्चित बसलेला होता. यावेळी नागरिकांना भला मोठा साप दिसल्याने त्यांची पाचावर धारण बसली. तात्काळ त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मंडळाचे सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. यापूर्वी कधीही शहरी भागातील लोकवस्तीजवळ अशा प्रकारे अजगर आढळून आल्याची नोंद नसल्याचे नागरिकांनी सांगितले. लोकवस्तीजवळ पहिल्यांदाच अजगर प्रजातीचा सर्प आढळून आला आहे. दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या परिसरातून बेघर होऊन हा सर्प स्मशानभूमी परिसरातील एका अपार्टमेंट जवळ आला असावा असा अंदाज वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केला आहे. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. आवाज एक परिपूर्ण सत्य.